ठाकुर के बिंदास बोल में मी उमेश ठाकुर आज तुम्हा सगळ्यांना एक दुखद बातमी देणार आहे ती म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी मधल्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरणजी यांचं वयाच्या 61व्या वर्षी निधन झालेलं आहे। त्यांचा पहिला चित्रपट होता अर्धांगिनी, त्यानंतर धूमधडाका हा सिनेमा आल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि एक से बढ़कर एक सिनेमे त्यांनी केले आणि उत्तुंग यश मिळवलं आणि हिट सिनेमे त्यांनी केले। आज वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्या आपल्या निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला। त्या क्षणी पीतांबर काळेजी तिथे उपस्थित होते, त्यामुळे पीतांबर काळेंवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। प्रेमाजी आणि पीतांबर काळेजी यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे। प्रेमा किरणजी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मला बिंदास बोलावं असं वाटतं हे की आजच्या दिवशी मराठी इंडस्ट्रीतले काही दोन तीन कलाकार दिग्गज कलाकार तिथे उपस्थित होते आणि बरेचसे कलाकार तिथे अनुपस्थित होते। आज मला बिंदास बोलावं असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीचे जे एंटरटेनमेंट चॅनल्स आहेत त्यातला एकही चॅनल तिथे उपस्थित नव्हता। ज्या अभिनेत्रीने एंटरटेनमेंट केलं त्या अभिनेत्रीच्या शेवटच्या क्षणी एकही पत्रकार, मराठी चॅनल आणि मराठी नट त्यांच्यावर कामं केलेली असे अनेक नट आहेत किंवा अभिनेत्री आहेत ते कोणीच उपस्थित नव्हते। ही एक खेदाची गोष्ट आहे। मी बिंदास बोलतो त्याचं कारण असं आहे की ह्यामुळेच आपली मराठी इंडस्ट्री मागे आहे आणि ह्यामुळेच आपल्या मराठी इंडस्ट्रीला तोटी आहे। कारण आपल्याकडे कुठल्या अभिनेत्रीला किंवा कुठल्या अभिनेत्याला आपण किती महत्व दिलं पाहिजे हे ज्या पद्धतीने ठरवलं जातं ते फार चुकीचं आहे आणि मी खरंच निषेध करतो या सगळ्या चॅनल्सचा, या सगळ्या पत्रकारितेचा आणि मी निषेध करतो त्या सगळ्या कलाकारांचा, तंत्रज्ञानांचा जे तिथे आज उपस्थित राहू शकले नाही। आम्ही बिंदास बोलतो आणि बिंदास बोलत राहा। ठाकूर के बिंदास बोल तर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। Gracias.
बघून आले तर खूप लिहिले अगं फुलवा, तू फुलवायचं त्या नुसतं झुलवायचं. एक नाही तर जवळपास चार चित्रपट माझी सहनायिका म्हणून प्रेमाने माझ्यावर काम केलं आणि आमचे खूप त्याला म्हणतो जिवाळीचे संबंध होते, म्हणजे एकमेकांची चेष्टा घडणं पण त्याचवेळेला एकत्र काम. आज अचानक ही फुलवा लिहून गेली. खूप चांगली कलावंत. त्याच्यानंतर आम्ही इतर वेळेला पण ज्यांना म्हणतो की तेव्हा त्यांनी नायक आणि नायिका होतो, पण आत्ता आमच्या बदलत्या ह्या सगळ्या रूपानुसार आम्ही आई बाबा म्हणून जवळपास 3-4 चित्रपट केले आणि तोच उत्साह त्याच्याकडे होता. तीच काम करण्याची ज्यांना म्हणतो नक्की की ऊर्जा तिच्यात, ती ऊर्जा अचानक लोप पडली. आज ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमाताई किरण यांचं व्यावसन झालं. खूप दुःखाची गोष्ट आहे, कारण शेवटचं त्यांच्याबरोबर मी कार्यक्रम केला होता. हे तर काहीच नाही, जिंकचा कार्यक्रम तेव्हा मी एकत्र होतो आणि बरीच वर्ष मी एकत्र आहोत, खूप एकत्र काम केलं. पण एक ज्येष्ठ अभिनेत्री, एक चांगली अभिनेत्री आणि चांगली स्त्री, मनाने चांगली असताना स्त्री आपल्यातून गेली, अभिनेत्री मैत्रीण केली, खरंची पोकळी भरून निघण्यासारखी नाही आहे, होण्यासारखी खूप आहे, खूप बोलू शकतो. एवढं सांगेन की देव तिच्या शांत बाहेर पडलं. चित्रपट केले वाक्या या चित्रपटाला त्यांना त्यांच्या लाईफमध्ये पहिलं कॉम्पिटिशनचं अवॉर्ड मिळालं होतं आणि त्यावेळी त्या स्टेजवरती खूप प्रयत्न होते. मी तो क्षण मला अजून वापरतो. असे वाक्यासोबत अजून 4 चित्रपट त्यांनी म्हणजे बरोबर केले. सिंगरा केला, ज्याच्यामध्ये उमेश ठाकूरांना बेस्ट ॲक्टरचं प्राइज मिळालं होतं. मला असं म्हणायचं की आज जो इथे हा कार्यक्रम चालू आहे, मला एकच खंत वाटते की मीडिया आपल्या मराठी मीडिया एकही नाही की एवढी मोठी व्यक्ती की जिने एक काळ गाजवला, म्हणजे पोलीसवाल्या सायकलवाल्या हे गाणं अजूनही लहान मुलांच्यापासून मोठ्या लोकांच्या तोंडात बसलेलं गाणं आहे, सुपरहिट आहे. धूमधडाक्यासारखा एक सुपर पिक्चर त्यावेळेला त्यांनी दिला. त्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला किंवा शेवटच्या वेळी इथे एकही मीडिया नाही आहे. बाकी बॉलिवूडमधले कोण कोणाचा मुलगा पडला, कोणाचा मुलगा रडला, ह्याच्या ठळक बातम्या देणारे लोक जे आहेत ती लोकं आता कुठे गेले, मला राहून राहून दुःख वाटतं. आणि मला उमेश तुझं खूप कौतुक या गोष्टीचं वाटतं की तू ही गोष्ट लोकांसमोर आता आणतोस. बघा किती लोकं जमले, म्हणजे किती त्यांच्या कार्याला एवढं मोठं कार्य आहे. इथे येणाऱ्या मराठीतले सेलिब्रिटी पण कोण नाही आहे. विजय पदम, विजय पाटकरजी सोडले तर बाकी कोण दिसतंय, कोण नाही आहे.
म्हणजे बाकी लोकांवर त्यांनी कामच केली आहेत का, किंवा बाकी लोकांना त्याबद्दल काही पडलं नाही की ही उदासीनता का आहे मराठीमध्ये? हा एक मोठा प्रश्न पडतो. मीडियाची उदासीनता आहे, त्याचबरोबर मराठी आपले सेलिब्रिटी, आपले आर्टिस्ट, बाकी सहकलाकार कुठे आहेत? कोणी दिसत नाही. असं नाही आहे की आत्ता रात्रीची वेळ आहे येऊ शकत नाही, असं नाही आहे. दुपारची वेळ आहे, दुपारी दोनची वेळ आहे, सकाळी सगळ्यांना कळलेलं आहे. सगळे आपली कामं मॅनेज करून येऊ शकतात. म्हणजे हे काय म्हणायचं हे मला कळत नाही आहे. एक दुःख वाटतं की आपली इंडस्ट्री खरोखर कुठे चालते. सगळ्यांनी खरोखर मनापासून विचार करायची गोष्ट. धन्यवाद. नमस्कार, मी अशोक झगडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक कार्यशाळेचा प्रदेशाध्यक्ष. आज या ठिकाणी प्रेमा किरण ताई यांच्या अंत्यविधीसाठी आम्ही आलो. आज सकाळीच आम्ही त्यांना प्रदेश सचिवपदी नियुक्त केलं होतं आणि आज सकाळचीच बातमी श्री संजय धाडवे यांनी टाकली होती. आणि त्याच्यानंतर लगेच त्यांचा फोन आला की साहेब प्रेमाताई गेले, म्हणजे विश्वास वाटत नव्हता. पण त्याच्यानंतर बातमी खरी असल्याचं समजलं. पितांबर काळे साहेबांशी संपर्क झाल्यानंतर की ही बातमी खरी असल्याचं समजलं आणि एक मनाला असं भेदून गेलं, मन असं चिरचिर झालं की आत्ता त्यांचा कालच मला फोन होता की तुमच्या सेलमध्ये मला राज्य सचिवपदी घेतल्याबद्दल मी आभार मानते आणि काम करण्याची संधी मिळते. वास्तव आता आम्ही 25 वर्षापूर्वी आत्ता लग्नाला चला हे नाटक केलं होतं. गणपत पाटील होते, त्या होते आणि संगीता मोरजकर यांना घेऊन आत्ता लग्नाला चला हे नाटक आम्ही केलं होतं बऱ्याच ठिकाणी. आणि त्याच्यानंतर मग मध्ये थोडासा संपर्क आमचा तुटला होता, पण त्याच्यानंतर मग त्यांना कळलं की मी प्रदेशाध्यक्ष झालो आणि त्याच्यानंतर मग त्यांनी संपर्क करून दिल्यानंतर आम्हालाही आनंद झाला होता की चला. आणि त्या येणार होत्या आमच्यासोबत. आता सध्या असं झंझावात एक काढू आपण जिल्ह्याला जाऊ म्हणून. पण आज समजल्या तर आम्ही इथे आलो पाटलीपुत्रीला जाऊन आधी मग इकडे आलो. पण जे ही कलावंत आहे ही काय छोटी आज टॉपची अभिनेत्री मराठीतली की ज्यांचं गाणं आजही सगळ्यांच्या मुखात आहे, पोलीसवाल्या सायकलवाल्या जाऊया डबल शिटेरे लांब लांब अशापासून ते त्यांनी किती असंख्य चित्रपटांमध्ये त्यांनी लोकांच्या लक्षात आहे का. पण इंडस्ट्रीची कोणीच दिसत नाही. किमान मराठी इंडस्ट्री ही हृदयस्पर्शी अशी समजली जाते. पण इथे चित्रपट व्यवसायातील तंत्रज्ञ म्हणा, कलाकार म्हणा, रंगकर्मी म्हणा कोणीच हजर नाही. नागेश भोसले त्यांचे भाऊ असल्यामुळे ते त्या ठिकाणी हजर आहेत. एक विजय चव्हाण, विजय पाटकर हे सोडले तर बाकी कोणच सगळ्यांची उणीव आहे. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक कार्यशाळेत माझ्या वतीने आमचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट मनीष भटकर, आमचे प्रोड्युसर निर्माता जे अप्पा चव्हाण, एकनाथ हनुमंत कार्याध्यक्ष, या सगळ्यांच्या वतीने आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक कार्यशाळेच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि एकच सांगू इच्छितो की बाबा वेळ नाही असं म्हणून नका, कारण तुमची पण वेळ येणार आहे, उद्या आमची पण वेळ येणार. वेळ ही सांगून येत नाही. तुम्ही कितीही मोठे असाल तर तुम्ही अमर नाही, तुम्हाला मरण आहे. त्याच्यामुळे किमान अशा वेळी तुम्ही श्रद्धांजली व्हायला यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि ताईंना परत मी श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या सेलतर्फे. धन्यवाद.